आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका. 11,000 केव्हीची तार तुटून गाडी जळाली. शिरोळमध्ये महावितरणची 11,000 केव्हीची तार तुटून एका गाडीवर तार पडल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडीने पेट घेऊन गाडी जळून खाक झाली आहे. शिरोळ येथील कल्लेश्वर तलावाजवळ आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास महावितरणची 11,000 केव्ही विद्युत दाबाची वाहिनी तुटून खाली असणाऱ्या ट्रॅक्स या गाडीवर पडली. प्रचंड विद्युत दाबाची तार पडल्याने गाडीने पेट घेतली. या घटनेची माहिती मिळताच शिरोळचे माजी सरपंच गजानन संगपाळ आणि माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे यांनी तात्काळ पंचायतीचा ट्रॅक्टर बोलावून आग आटोक्यात आणली. या घटनेत जरी जीवितहानी झाली नसली तरी महावितरणचा भोंगळ कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. गावात अनेक विद्युत तारा जुन्या व खराब आहेत, तरी महावितरण विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून भविष्यात अशी घटना घडू नये व जीवितहानी घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाऊ लागली आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.